Hello student, in last video we have started the lesson number 2.2, the worth of a fabric. Half lesson already we have completed, so now we'll start part number 2. So in last video we have seen at last the fabric was reduced to rags, so Thiruvalluvar said in a quiet tone, now this fabric has become worthless. म्हणजे आता ह्या कपड्याची काही किंमत राहिली नाही हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. I will not name any price for this rags. आणि मी आता याच्यासाठी कोणतीही किंमत सांगू शकत नाही हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. नाव विल सी द यंग मॅन डीड नॉट नो वॉट टू से. आणि आता त्या तरुणाला त्या माणसाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. पण त्याला त्याच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. सो ही ऑफर टू पे 8 कॉइन्स टू द सेंट. आणि मग त्यांनी काय ठरवलं की आपण याचे 8 कॉईन देऊन टाकू. फॉर द फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. सगळ्यात पहिले मग त्या संतांनी स्माईल केली आणि सांगितलं की मी हे पैसे नाही घेऊ शकत. डू यू नो द फॅब्रिक वॉज मेड इन अ डे. तुम्हाला माहिती आहे का हे कापड बनवण्यासाठी पूर्ण एक दिवस लागतो. मेनी पीपल हॅव टॉइल टू मेक इट. आणि खूप सारे लोक हे बनवण्यासाठी कष्ट घेत असतात. द फार्मर हू ग्रीव कॉटन इन हिज फील्ड वर्क हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. शेतकरी जो आहे तो आधी कॉटनचे झाडं उगवतो म्हणजे कापसाचे झाडं आणि त्यामध्ये महिनो आणि महिने काम करत असतो उन्हात पावसात. He picked cotton from the each balls and gave it from for spinning. आणि प्रत्येक बॉलमधनं म्हणजे त्याचे जे बोंड येतं कापसाच्या झाडाला त्या बोंडातून प्रत्येक याच्यातून कापूस काढून गोळा करतो तो माणूस शेतकरी बिचारा. आणि नंतरून तो सगळा काही कापूस तो स्पिनिंग करण्यासाठी म्हणजे स्वच्छ करण्यासाठी म्हणजे त्याचे जे थ्रेड आहे दोरा बनवण्यासाठी प्रोसेस ऑफ मेकिंग यान ऑर थ्रेड आउट ऑफ कॉटन वूल. म्हणजे जे काही कापसाचं जे काही वूल आहे त्यापासून दोरा बनवण्यासाठी किंवा धागा बनवण्यासाठी पाठवून देतो. देन समवन एल्स कार्डेड द कॉटन अँड स्पन इन टू लॉन्ग. ते कॉटन मग घेतात ते धागे घेतात आणि त्यापासून एक लांब धागा तयार करण्यासाठी पण काही कामगार असतात. युनिफॉर्म थ्रेड्स दोरा बनवण्यासाठी पाठवलं जातं त्याला. द थ्रेड्स वेअर डायड केअरफुली सो दॅट दे लुक ऑन दीज लवली कलर्स. आणि मग हे जे धागे आहेत ते वेगवेगळ्या रंगामध्ये बुडवून ठेवले जातात जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या कलर्सचे धागे मिळतील. माय वाईफ अँड आय वो द थ्रेड्स टुगेदर. माझी जी बायको आहे ती आणि मी असे वेगवेगळ्या रंगाचे कलरफुल धागे आम्ही एकत्र ओवतो. पुटिंग इन अ ब्युटिफुल डिझाईन. आणि अशा छानशा डिझाईन बनवण्यासाठी आम्ही आमच्या जे काही विणकाम करायचं जे काही मशीन आहे त्याच्यामध्ये आम्ही ते धागे ओवत असतो आणि त्यापासून छान असं हे कापड बनवत असतो. वी थॉट समडे समवन विल लाईक दिस फॅब्रिक. आणि आम्ही हाच विचार करत असतो बनवताना की एखाद्या दिवशी का होईना एखाद्या व्यक्तीला हे कापड आवडेल. विल बी हॅपी टू वेअर इट. आणि हे कपडे घालून त्याला खूप आनंद वाटेल त्या व्यक्तीला. देन ऑल आवर वर्क वूड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि मग आमच्या सगळ्या पूर्ण कलाकुसरीला एक आदर किंवा सन्मान मिळेल. वेन यू डिस्ट्रॉय द फॅब्रिक यू डिस्ट्रॉय ऑल द लव अँड लेबर दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. जेव्हा तुम्ही हे कापड डिस्ट्रॉय केलं किंवा याचे तुकडे तुकडे केले तेव्हा तुम्ही ते सगळं डिस्ट्रॉय केलं. ते प्रेम डिस्ट्रॉय केलं. आतापर्यंत कामगारांनी घेतलेले कष्ट हे सगळं डिस्ट्रॉय केलं तुम्ही. मनी कॅनॉट ब्रिंग इट बॅक. आणि तुमचे जे काही पैसे आहे ते पैसे हे प्रेम आणि हे कष्ट पुन्हा वापस आणू शकत नाही. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. आणि हे त्यांनी इतकं सॉफ्टली सांगितलं की ते त्या माणसाच्या काळजालाच लागलं. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आणि आता त्यांना स्वतःचंच खूप अशेम्ड म्हणजे लाज वाटायला लागली होती त्यांना स्वतःचीच आता. अँड डू यू नो आणि तुम्हाला माहिती आहे का थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. आणि मग ते संत बोलायला तुम्हाला माहिती आहे का. आय कॅन वेव अनादर फॅब्रिक लाईक दिस. मी असं दुसरं कापड देखील बनवू शकतो. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक अ फॅब्रिक. पण आपलं आयुष्य जे आहे
आपलं जे जीवन आहे ते सुद्धा एका फॅब्रिक सारखं आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हास्टी थॉटलेस ॲक्शन्स, आणि जर तुम्ही चुकीच्या ज्या काही ॲक्शन्स आहे म्हणजे चुकीची वागणूक जी आहे किंवा विचार न करता केलेल्या गोष्टी आहे किंवा कृती आहे, त्यामुळे जर तुम्ही तुमचं लाईफ जर असं टिअर करत असाल इट विल बी डिस्ट्रॉय. मग ते तुम्ही तुमच्या हातानेच डिस्ट्रॉय कराल. तुमचे रिलेशन्स असतील किंवा तुमचं आयुष्य असेल ते तुम्ही तुमच्या हातानेच खराब करून घ्याल, अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन, आणि ते तुम्हाला मिळणार नाही. एक वेळ कापड बनून मिळेल तशा पद्धतीचं ज्या पद्धतीचं तुम्ही फाडलंय, पण ज्या जे तुमचं लाईफ आहे जे तुमचं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये जर तुम्ही जर अशा काही गोष्टी करत असाल तर तुमचं आयुष्य तुम्हाला पुन्हा मागे वापस भेटणार नाही. थिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज, आणि जे काही थिरुवल्लुवर संतांचे जे काही शब्द होते त्यांनी त्या शब्दांनी त्या माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसायडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स, आणि तेव्हाच आणि त्याच ठिकाणी त्या व्यक्तीने ठरवलं की आता ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहे, बॅड हॅबिट्स आणि आयडलनेस म्हणजे लेझीनेस, आत्तापासूनच आळशीपणा आणि ज्या काही वाईट सवयी आहे त्या सगळ्या सोडून द्यायच्या आहे आणि एक चांगली व्यक्ती म्हणून समाजामध्ये वागायचं आहे. सो दिस इज आवर लेसन ह्या ओवर. क्वेश्चन आन्सर आय विल सेंड यू ऑन व्हॉट्सअप टुडे ओनली. आय विल सेंड यू, जस्ट राईट डाऊन. ओके, हॅव अ नाईस डे.